कोकणातून दोन खासदार निवडून जातात. आता ते तुमचं तुम्ही ठरवायचं, तर मी कसं सांगणार. त्याच्यामुळे तुमची इच्छा जर असेल तर मला वाटतं महाविकास आघाडीच्या पुढच्या मीटिंगला आपण प्रस्ताव चर्चेतून काय मार्ग काढायला. बघा टाळ्या पण वाजतायत. फार कमी लोक खरं तर दिल्लीला जायला उत्सुक असतात. आदरणीय पवारसाहेब भाषणात अनेक वेळा सांगतात की एखाद्याचं नाव दिल्लीसाठी चर्चेत आलं तो संध्याकाळी साहेबांना येऊन भेटतो आणि विचारतो साहेब माझं काय चुकलं का. आणि भावे साहेबांनी पक्षाला अशी विनंती केली आहे की 2024 काहीतरी फेरबदल करा आणि ह्यांना विधानसभा लढवा असं त्यांची सूचना आहे, माझी नाही असं ते म्हणत होते. नमस्कार. आज आपण तटकरे साहेबांच्या विधिमंडळातील भाषणांच्या पुस्तकाच्या निमित्ताने आज इथे जमलेलो आहोत. व्यासपीठावरील सर्व मान्यवरच म्हणेन, कारण अनेक भाषणंही व्हायची आहेत त्याच्यामुळे आपला फार वेळ घेत नाही. पण मी आत्ता भास्कर दादांचं भाषण ऐकत होते आणि ते भाषणात असं म्हणाले की इच्छा आहे नाही आहे पण दिल्लीला ते दोघांची जोडी आहे असं ते म्हणाले. आणि कोकणातून 2 सीट्स आहेत, त्याच्यामुळे कोकणातून 2 खासदार निवडून जातात. आता ते तुमचं तुम्ही ठरवायचं, तर मी कसं सांगणार. त्याच्यामुळे तुमची इच्छा जर असेल तर मला वाटतं महाविकास आघाडीच्या पुढच्या मीटिंगला आपण प्रस्ताव चर्चेतून काय मार्ग काढायला. बघा टाळ्या पण वाजतायत. त्याच्यामुळे तुमची जर इच्छा असेल तर जागा आहे. आणि दिल्लीला येणाऱ्या साधारण महाराष्ट्रातल्या राजकारणात आणि समाजकारणात मी काम करताना बघते फार कमी लोक खरं तर दिल्लीला जायला उत्सुक असतात. आदरणीय पवारसाहेब भाषणात अनेक वेळा सांगतात की एखाद्याचं नाव दिल्लीसाठी चर्चेत आलं तो संध्याकाळी साहेबांना येऊन भेटतो आणि विचारतो साहेब माझं काय चुकलं का. त्याच्यामुळे मला आनंद वाटतो की दिल्लीला यायला कोणीतरी उत्सुक आहे. पण ही गोष्ट खरी आहे की तटकरे साहेब आणि त्यांची भाषणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि विधिमंडळ आणि मी गेले 3-3.5 वर्ष त्यांची भाषणं ही पार्लमेंटमध्येही फार जवळून पाहायची संधी मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकदीने खूप दिल्लीमध्ये खूप कमी असेल, पण एक गोष्ट मी अतिशय प्रांजळपणे आपल्याला सांगू इच्छिते की लोकसभा असू दे किंवा विधानसभा, लोकसभा असू दे किंवा राज्यसभा, दोन्ही हाऊसमध्ये साधारणपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभेतले 5 मेंबर आणि राज्यसभेतले 4 मेंबर ह्या सगळ्यांच्या भाषणांच्या वेळी साधारणपणे पार्लमेंटमध्ये फारसा गोंधळ होत नाही. आणि समोरचे आमचे 303 जे असतात ते आमची भाषणं आवर्जून ऐकतात. आणि काही वेळा इच्छा म्हणजे शक्य नसतं टाळ्या वाजवताना, पण तरी दाद तरी देतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे जेव्हा नेते बोलतात त्याचा नेहमी उल्लेख त्यांच्या भाषणांमध्ये तरी होतो, म्हणजे जेव्हा मंत्री उत्तर देतात आणि त्याची नोंद ही पार्लमेंटमध्ये होतेच. आणि माननीय प्रधानमंत्री त्यांनी जेव्हा एक भाषण केलं होतं पार्लमेंटच्याबद्दल त्याच्यात त्यांना आवर्जून 2 उल्लेख केले होते. त्यांचं म्हणणं होतं की साधारणपणे 2 पक्ष असे आहेत जे कधीही वेलमध्ये जात नाहीत आणि गडबड करत नाहीत, त्यातला एक पक्ष म्हणजे बीजू जनता दलांचा ओडिसाचा पक्ष आणि दुसरा महाराष्ट्रातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. त्यामुळे पार्लमेंटमध्ये चांगलं काम करणारा आणि नियम कायद्याने, भास्कर दादा जे म्हणाले की नियम कायद्याने पार्लमेंटमध्ये वागणारा कुठला पक्ष असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आणि त्या कामामध्ये तटकरे साहेबांचंही भाषण किंवा ते जागेवर जेव्हा उभे असतात त्या घोषणा पण व्यवस्थित देऊ शकतात पण त्या जागेवर न देतात, म्हणजे ज्या शिस्ती नियम कायद्यांबद्दल तुम्ही भास्कर दादा बोलला त्या सगळ्या चौकटीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे खासदार काम करतात. आणि आज फौजियाताई आहेत पार्लमेंटमध्ये प्रफुल्लभाईंच्याबद्दल, आज तुमच्याबद्दल सगळे बोलत होते. दादाच्या भाषणातही दादा म्हणला की तुम्ही चिठ्ठी कधी घेऊन भाषण करत नाही, हे मी पार्लमेंटमध्ये पाहिजे. तुम्ही नोट्स आधी करतात, तयारी करून ते येतात नक्की, कारण का कुठेतरी 1 तास जातात लायब्ररीमध्ये
आणि तयारी करून येतात. पण आम्ही लायब्ररीतून आलो की आमच्या हातात एवढे कागद असतात, तटकरे साहेबांच्या हातात कधीही कागद नसतो आणि अतिशय उत्तम पद्धतीने ते पार्लमेंटमध्ये भाषण करतात. तशीच पद्धत प्रफुल्लबाईंची आहे. मी प्रफुल्लबाई 10 वर्ष मंत्री होते, 10 वर्ष समोरच्यांनी उलट सुलट प्रश्न विचारले, पण एक तर प्रफुल्लबाईंना कोणीही उत्तरात अडकू शकत नाही. प्रत्येक भारतीय जनता पक्षाचा पण खासदार म्हणायचा की आता मला काही विचारायचं नाही प्रफुल्लबाईंना, कारण का माझं समाधान झालं आहे. त्यामुळे आणि हातात एकही कागद नसायचा, म्हणजे कोणीही समोरून कुठलाही प्रश्न त्यांच्या डिपार्टमेंटबद्दल विचारला तर त्यांची तयारी ही नेहमी 100% असायची. त्याच्यामुळे ह्या सगळ्यांना मी फार जवळून पार्लमेंटमध्ये काम करताना पाहिलेलं आहे. आणि तटकरे साहेबांचा डिमांड हा दोन्ही बाजूनी आहे. कालच भावेसाहेबांनी, मी एका कार्यक्रमात होतो आणि भावेसाहेबांनी पक्षाला अशी विनंती केली आहे की 2024 काहीतरी फेरबदल करा आणि ह्यांना विधानसभा लढवा, असं त्यांची सूचना आहे, माझी नाही, असं ते म्हणत होते. त्याच्यामुळे ही भावेसाहेबांची इच्छा आहे. पण मला असं वाटत नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना दिल्लीतून सोडेल, कारण का त्यांचा पार्लमेंटरी परफॉर्मन्स इतका चांगला आहे की आपल्याला, आम्हाला तरी दिल्लीत ते सगळ्यांना हवेत. आता बाकी काय करायचं ते जयंतराव आणि प्रफुल्लबाई ठरवतील, पण जेवढा त्यांचा डिमांड महाराष्ट्रात आहे तेवढाच डिमांड दिल्लीत आहे हेही वास्तव आपल्याला विसरून चालणार नाही. आणि सातत्याने दादाच्या भाषणात ज्याचा उल्लेख आला की त्यांनी केलेली कामं, त्यांनी केलेली विकास कामं, दिल्लीमध्ये एक मंत्री नसेल ज्यांना ते जाऊन भेटत नसते. म्हणजे मग छोटं मोठं हॉस्पिटलचं काम असेल, त्यांच्या मतदारसंघातलं रस्ते असतील, कुठलाही पाठपुरावा करायला, म्हणजे इतके वर्ष इथे कॅबिनेट मिनिस्टर राहिले पण ते कधीही दिल्लीत कुठलाही संकोच करत नाही की अरे मी मंत्री आहे मग मी कसा जाऊ काही नाऊ. आपल्या लोकांची कामं आहेत, त्याच्यासाठी 10 फेऱ्या मारायला लागल्या तरी चालतील, पण मी माझ्या लोकांसाठी लढत राहणार आणि प्रयत्न करत राहणार, हे ते सातत्याने त्यांच्या सगळ्या कृतीमधून करतात. आणि खरं तर हे पुस्तक आहे तटकरे साहेबांचं. आणि भास्कर साहेब, तुम्ही म्हणली गोष्ट खरी आहे की खूप लहान केलं भावेसाहेब हे पुस्तक. ज्या माणसाची कार्यकर्ती एवढी मोठी आहे, जवळपास 30 वर्ष ते राजकारणात समाजकारणात आहेत आणि अनेक वेळा अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी जी मांडायची जी पद्धत असते, त्यांचं वाचन, आता त्यांना कधी वाचायला वेळ मिळतो हाही प्रश्न मला अनेक वेळा पडतो, एवढे ते वेल इन्फॉर्म्ड कसे असतात. कारण दादा म्हणला ते अतिशय बरोबर आहे की ते जरी पार्लमेंटमध्ये असले तरी ग्रामपंचायतीत काय चाललंय आणि कुणाला किती मतदान चाललंय हे त्यांना माहिती असतं. मला पण कधी कधी वाटतं की हे कसं माझं चालतं, कारण मी ग्रामपंचायतीत तर दादा सगळं बघतो, त्याच्यामुळे मी दिल्लीत आरामात असते, मला काय फोन पण करायला लागत नाही. पण ते तिथलंही बघतात आणि इथलंही बघतात. आणि मला असं वाटतं जरी आदिती आणि अनिकेत चांगलं काम करत असले तरी हेलिकॉप्टरवरून कंट्रोल आहेच. मी त्यांना अनेक वेळा सांगते की तुम्ही कशाला हेलिकॉप्टर पेरेंट्स आम्ही म्हणतो, जे आई वडील असं डोक्यावर गरगर गरगर फिरतात. तर मी खरं त्यांचं भाग्य की अनिकेत आणि आदिती सारखी मुलं, आणि फक्त मुलं नाही पण कर्तृत्व, कारण का रायगड जिल्ह्यामध्ये पुणे जिल्हा एक असा होता की जो ह्या राज्यातला फास्टेस्ट ग्रोईंग, म्हणजे सगळ्यात विकसित झालेला जिल्हा कुठला तर तो पुणे जिल्हा. पण ज्या पद्धतीने आदितीने गेल्या 2.5 वर्षामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून एवढ्या लहान वयात त्या मुलीला एवढी मोठी जबाबदारी खरं तर खांद्यावर पडली. आणि अर्थातच तटकरे साहेबांचं मार्गदर्शन सातत्याने असलं तरी शेवटी मीटिंगला, कॅबिनेट मीटिंगला, लोकांशी बोलण्याला तिलाच पुढे जावं लागायचं. आणि ज्या पद्धतीने तिने 2.5 वर्ष रायगडचा पालकमंत्री म्हणून, मग तिथे कोविडचा काळ असू दे, पाऊस असू दे, कुठलीही अडचण आली तर 24/7 जे कष्ट आदितीने 2.5 वर्षात रायगडसाठी एक पालकमंत्री म्हणून केले, ही आमच्यासाठी एक खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि एक महिला किंवा एक मुलगी म्हणून नाही, पण ज्या पद्धतीने अतिशय प्रोफेशनली, आणि तिचे ऑफिस पण मंत्रालयातलं अगदी स्ट्रॅटेजिक जागेवर होतं, कोणी आला तरी त्या मागच्या साईडला पार्किंगला जायचं आणि पार्किंगमधून ग्राउंड फ्लोअरला समोर कोण दिसतं तर आदिती तटकरेंचं ऑफिस. त्यामुळे राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता हा राज्यातून कुठूनही आला तर तो पहिला आदिती त्यांच्या ऑफिसमध्ये जाणार, तिकडे त्याला चहा मिळणार, ऐकून घेणार, कोणीतरी त्याला अटेंड करणार की बाबा मला ह्या मंत्र्याकडे जायचं आहे, त्या मंत्र्याकडे जायचं आहे. तीही प्रचंड मदत ही आदितीच्या ऑफिस आणि आदितीच्या माध्यमातून जी 2.5 वर्षात झाली, हे खरं जसं दादा म्हणला की हे ड्रायव्हर म्हणून वडिलांकडून शिकले, आता आदिती कुठल्या पद्धतीने वडिलांकडून शिकली मला माहिती नाही, पण जे काय ट्रेनिंग घरात झालं आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीने चाललं आहे. आणि जशा
अतिशय उत्तम काम हे तटकरे साहेबांनी केलं, तसंच अदितीकडून आमच्या खूप जास्त अपेक्षा आहेत.